भूमि की संरचना तासिका क्रमांक एक बघा यादीच्या इयत्ता मध्ये आठवी मध्ये नववी मध्ये पण आपण भौमितिक रचना शिकलेला आहोत त्याच्यामध्ये दिलेला रेषाखंड आहे तो दुभागणे दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून लंब काढणे दिलेल्या रेषेला रेषेवरील बिंदूतून लंब काढणे दिलेल्या रेषेला रेषे तिच्या दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे नंतर दिलेल्या रेषाखंडाचे एकरूप समान भाग करणे नंतर नववीमध्ये आपण परिवर्तुळ आंतरवर्तुळ हे भाग पाहिलेले आहेत किंवा दिलेल्या कोणाशी एकरूप कोण काढणे दिलेल्या कोणाचा कोण दुभाजक काढणे तर या रचना पाहिलेल्या आहेत या सर्वांचा एकत्रित विचार करून दहावीमध्ये आपण समरूप त्रिकोणाची रचना पाहणार आहोत समरूप त्रिकोणाची रचना आणि दुसऱ्या भागामध्ये स्पर्शिका रचना तोडच भाग आपल्याला इथे दिलेले स्पर्शिका रचना आता स्पर्शिका रचनेमध्ये आपण रचना स्पर्शिका माहिती आहेत आपल्याला वर्तुळावरील बिंदूतून आणि वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळावरील बिंदूतून एक स्पर्शिका काढता येते तर वर्तुळाबाहेरील बिंदूतून दोन त्या रचना पाहणार आहे आणि इथं आता समरूप त्रिकोणाची रचना करताना काय माहिती दिलेली आहे की समजा त्रिकोण ए बी सी आणि हा त्रिकोण पी क्यू आर सी समरूप आहे बघा रचना कशी काढायची आपल्याला चर्चा करूया आधी तर त्रिकोण ए बी सी हा पी क्यू आर सी समजा समरूप आहे नंतर एक गुणोत्तर देतात समजा बी सी छेद क्यू आर दिलं आणि त्रिकोण ए बी सीच्या बाजू तीन बाजू देतील किंवा दोन बाजू कोण देतील आणि त्याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला तर मग त्रिकोण ए बी सीच्या दोन बाजू आणि समाविष्ट कोण दिला तर पी क्यू आरच्या दोन बाजू आणि समाविष्ट कोण काढायचा आणि रचना कोणाची करायची तर त्रिकोण पी क्यू आरची आधी काय प्रश्न सोडवायचा आहे तर समजावून घ्या बघा दोन त्रिकोण समरूप देतात परत बाजूंचं गुणोत्तर देतात एका त्रिकोणाच्या बाजू किंवा बाजू आणि कोण माहिती देतात आणि त्याच्यावरून दुसऱ्याच्या बाजू कोण किंवा तीन बाजू याच्या दिल्या तर याच्या तीन बाजू काढायच्या आणि दुसऱ्या त्रिकोणाची रचना करायची म्हणजे माहिती पहिल्या त्रिकोणाची देतात तो दुसऱ्याशी समरूप देतात फक्त गुणोत्तर देतात आणि हा दुसरा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे हा पहिला भाग असणार आहे त्रिकोण समरूपतेमध्ये आणि दुसरा समजा हा पहिला प्रकार आणि हा दुसरा प्रकार त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए पी क्यू आता इथं नावावरूनच आपल्याला असं लक्षात येते की ए हा सामायिक बिंदू आहे म्हणजेच ए बी आणि पी क्यू ह्या ज्या बाजू आहेत त्या त्रिकोणाच्या एकावर एक असणार आहेत मग त्यातलं गुणोत्तर समजा असं दिलं असेल ए बी छेद ए पी तर आपल्याला लक्षात येईल दोन आस तीन तर ए बी हा लहान असला पाहिजे ए बी सी आणि ए पी क्यू हा मोठा त्रिकोण असला पाहिजे म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी दोन त्रिकोणाच्या रचना करताना समजा हा पहिला त्रिकोण आहे तर हा दुसरा असणार आहे मग आता अगदी साधी रचना केली तर ए बी दोन आस तीन आहे म्हणजे हा लहान असणार आहे आणि हा मोठा हा दुसरा प्रकार दिलेल्या नावावरून ओळखायचा की ए बी सी आणि पी क्यू आर भिन्न नाव आहेत म्हणजे भिन्न दोन त्रिकोण आहेत एकाच्या बाजू किंवा एकाची माहिती देतात दुसऱ्याची काढायची आणि दुसरा त्रिकोण काढायचा आणि दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा दोन त्रिकोण समरूप देतात पण एक सामायिक बिंदू असतो म्हणजे ते एकात एक त्रिकोण असतात मग एकतर एक लहान असेल एक मोठा ते दिलेल्या गुणोत्तरावरून ठरवायचं एकाची माहिती देतात आणि त्याच्यामध्ये दुसरा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे तर अशा प्रकारे समरूप त्रिकोणाची रचना हा नवीन भाग आपण आता पाहणार आहोत त्यासाठी सराव संच 4.1 पाहूया नेहमी रचना करताना कच्च्या कृती जर काढली आपल्याला तर आपल्याला नक्की काय करायचे ते कळतं आता बघा पहिला प्रश्न सराव संच 4.1 त्यातला पहिला प्रश्न काय दिले बघा त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन नंतर त्रिकोण ए बी सी
असा काढा की किंवा असा आहे की त्रिकोण एबीसी मध्ये काय दिले आहे एबी बरोबर 5.5 सेमी नंतर बीसी बरोबर 6 सेमी नंतर सीए बरोबर 4.5 सेमी आणि बीसी छेद एमएन बरोबर 5/4 तर त्रिकोण एबीसी व त्रिकोण एलएमएन काढा आता इथं मात्र आपल्याला दोन्ही त्रिकोण काढायला सांगितलेले आहेत एबीसीचा काय प्रश्नच नाही आपल्याला तिन्ही बाजू दिल्यात लगेच त्रिकोण काढता येईल आणि एलएमएनच्या दिलेल्या नाहीत मात्र बऱ्याच वेळा एकच त्रिकोण काढायला लावतात मात्र आपल्याला गुणोत्तर दिले त्या गुणोत्तराचा उपयोग करून आपल्याला एलएमएनच्या बाजू काढल्या पाहिजेत आणि मग त्रिकोण एबीसी आणि एलएमएनची रचना करायची आता आपल्याला एबीसीची रचना दिलेल्या माहितीवरून करता येईल एलएमएनची माहिती दिलेली नाही तर ती आधी माहिती आपण काढूया एकच काम करूया आधी बघा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन हे दिलेलं आहे मग आपल्याला माहिती आहे त्रिकोण समरूप असतील तर बाजू कशा असतात प्रमाणात आणि म्हणून एबी छेद एलएम बरोबर बीसी छेद एमएन बरोबर एसी छेद एलएम दोन त्रिकोण समरूप आहेत बाजू प्रमाणात पण बीसी छेद एमएन पण बीसी छेद एमएन म्हणजेच काय एबी छेद एलएम बीसी छेद एमएन म्हणजेच काय एसी छेद एलएम आणि ही किंमत किती दिलेली आहे 5/4 आपलं उद्दिष्ट काय आहे इथं तर एबीसीच्या बाजू दिलेल्या आहेत आणि बीसी आणि एमएन यांचं गुणोत्तर दिले आपल्याला एलएमएनच्या बाजू काढायच्या आहे इथं दोन बाजून कोण दिला असता तर याच्या दोन बाजू आणि कोण काढायचे आता इथं आपल्याला दोन्ही त्रिकोण काढायचे त्यातल्या त्रिकोण एबीसीच्या तिन्ही बाजू माहीत आहेत आता त्रिकोण एलएमएनच्या तिन्ही बाजू आपल्याला काढायच्या आहेत मग त्या माहितीचा उपयोग करूया आपण आता यात एबी आता दिलेल्या किमती घालूया एबी बरोबर किती दिले 5.5/LM बरोबर बीसी 6/MN बरोबर एसी किती दिले 4.5/LN बरोबर 5/4 आता आपल्याला चारही गुणोत्तर एकमेकाबरोबर आहेत आपल्याला माहिती आहे चारही गुणोत्तर ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी असेल तर आपण ए बरोबर डी म्हणू शकतो ए बरोबर सी म्हणू शकतो ए बरोबर बी आहे तसंच या चारपैकी कोणती दोन गुणोत्तर एकमेकाबरोबर आहेत पण ज्याच्या दोन्हीही किमती माहिती आहेत अंश आणि छेद असं गुणोत्तर प्रत्येक गुणोत्तराबरोबर घेऊया म्हणजे आपल्याला एलएमची किंमत काढता येईल म्हणजे 5.5/LM बरोबर 5/4 आता सोपं करण्यासाठी मला अंशस्थानी एलएम पाहिजे किंवा लिहितानाच तुम्ही त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन आहे तर ज्या माहितीत त्या जरी वर लिहिल्या सुरुवातीला तरी चालतात किंवा इथं चेंज करून घ्यायचं पण इथं आपण करूया आणि म्हणून व्यस्त क्रिया वापरूया नववीमध्ये शिकलेली एलएम छेद 5.5 बरोबर 4/5 पुढं एलएम बरोबर बघा इथं काय केलंय व्यस्त क्रिया वापरली आपण नववीमध्ये गुणोत्तरामध्ये शिकलोय ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर आपण काय लिहितो बी छेद ए बरोबर डी छेद सी आणि त्या पद्धतीची इथं क्रिया आपण वापरलेली आहे व्यस्त क्रिया कारण मला एलएम पाहिजे मग एलएम बरोबर 4/5 × 5.5 आपल्या पद्धतीने सोपं रूप देऊया अगदी इथं मी 5 भाग लावला तर 5 × 5 × 5 × 5 1.1 × 4 म्हणजेच 11/44 4.4 सेंटीमीटर एलएम मिळालं म्हणजे इथं आपल्याला त्रिकोण एलएमएनची एक बाजू मिळाली 4.4 एलएम बरोबर 4.4 आता पुढं दुसरं गुणोत्तर तसंच घेऊया 6/MN बरोबर 5/4 आणि म्हणून एमएन छेद इथेही तिरकस गुणाकार केला तरी चालेल किंवा असं लिहूया जरा 4/5 आणि म्हणून
एमएन बरोबर 4 छेद 5 गुणिले 6 म्हणजे 24 छेद 6 चूक 24 छेद 5 आणि म्हणून एमएन बरोबर भाग लावला तर 5 5 20 4 राहिले पूर्णांक संपले वरून घेतले 0 75 40 आणि म्हणून एमएन किती मिळाले तुम्हाला 4.8 आता तिसरं गुणोत्तर मग आता या पद्धतीने मी डायरेक्ट लिहिले तरी चालेल एलएन छेद 4.5 बरोबर 4 छेद 5 व्यस्त क्रिया दिस वापरली आणि म्हणून एलएन बरोबर 4 छेद 5 गुणिले 4.5 आता इथं गुणाकार करा किंवा भाग जरी लावला की 5 1 5 4 घेतले भाग लागला शून्याचा 5 9 45 आणि 9 4 36 मग एलएन बरोबर 3.6 आता बघा जो दुसरा त्रिकोण आहे त्याच्या बाजू दिल्या नव्हत्या त्या तिन्ही बाजू आपण मिळवलेल्या आहेत आणि या माहितीचा उपयोग करून आपल्याला त्रिकोण रचना करायची आहे तर बघूया आपण त्रिकोण रचना बघा पहिल्यांदा त्रिकोण काय करूया आपण एबीसी काढू की एबीसी मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे तर आणि इथली त्रिकोणाची माहिती पण आपण जरा हे करूया की एलएम बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला बाजूला लिहूया जरा एलएम बरोबर 4.4 नंतर एमएन बरोबर 4.8 आणि एलएन बरोबर 3.6 ठीक आहे तर या माहितीचा उपयोग करून आपल्याला दुसरा आहे आता इथं दोन्ही त्रिकोण काढायचे आहेत म्हणून दोन्ही काढूया आता त्रिकोण एबीसीची रचना आपण करूया आता याच्यामध्ये साधा त्रिकोण काढायचा आहे त्यामुळे अगदी कच्ची आकृती काढण्याची गरज नाही त्रिकोण एबीसीमध्ये पाया आपण समजा बीसी घेतला तर बीसी पाया किती घ्यायचा आहे आपल्याला तर 6 सेंटीमीटर बघा बीसी पाया घेऊया पट्टीच्या सहाय्याने आपण मोजूया बघा बी सी पाया घेतला आपण 6 सेंटीमीटर डार्क पेननं काढूया जरा बी सी काढला आपण आणि हा सी आता ए बिंदू आपल्याला मिळवायचा आहे तर ए बी अंतर ए किती अंतरावर आहे ते बघूया आपण तर ए किती अंतरावर आहे ए बी अंतर 5.5 आहे मग कंपॉसमध्ये आपण 5.5 अंतर घेऊया बघा पट्टीच्या सहाय्याने बघा 5.5 मोजते मी 5.5 अंतर घेतलं आणि कंस काढला आता परत ए सी अंतर किती आहे दिलेलं आहे आपल्याला 4.5 मग कंपासमध्ये परत 4.5 अंतर घेऊया पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला आणि तुमचा हा बिंदू कुठला असणार आहे ए आणि म्हणून हा त्रिकोण ए बी सी ए सी जोडायचं अगदी साध्या रचना आहेत समरूप त्रिकोण दिलेले आहेत ए बिंदूपासून बी बिंदू जोडायचा तर हा दिलेला त्रिकोण झाला त्याची मापं लिहूया मापं किती दिलेली आहेत बघा ए बी 5.5 नंतर बी सी 6 सेंटीमीटर आणि ए सी किती दिलेले आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटर ही त्रिकोण ए बी सीची रचना झाली आता दुसरा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे त्रिकोण यल यम यन तर या त्रिकोण यल यम यन मध्ये आपल्याला पाया एम एन म्हणूया आणि एम एन दिला आहे 4.8 आणि आता इथं जर तुम्ही पाहिलं तर या त्रिकोणाचं जे गुणोत्तर दिले तर बी सी आणि एम एन यांचं गुणोत्तरामध्ये 5:4 आहे म्हणजे आपला ए बी सी पेक्षा एम एन त्रिकोण एल एम एन हा लहान असणार आहे आता पाया बघूया पाया एम एन किती दिलं आहे 4.8
मग कंपोस्ट मध्ये आपण 4.8 अंतर घेऊया पाया घेऊया तो आधी बघा पाया घेतोय आपण 4.8 बघा 4.8 मग हे जे अंतर आहे ते 4.8 अंतर आहे नाव देऊया MN आणि अंतर किती आहे 4.8 आता आपल्याला L हा बिंदू म्हणजे LM अंतर किती आहे ते बघूया LN अंतर हे जे असणार आहे ते 3.6 मग कंपास मध्ये 3.6 मी अंतर घेतलं तीन पॉइंट सहा यम केंद्र घेतलं आणि पहिला एक कंस काढला नंतर एलएन अंतर किती आहे बघा आत्ताच आपण सॉरी एलएम अंतर किती होतं 4.4 तर 4.4 घेतलं पाहिजे आपल्याला बघा 4.4 4.4 अंतर घ्यायला पाहिजे होतं आणि LN किती आहे 3.6 मग 3.6 अंतर घेऊया आणि तो जो बिंदू छेदतोय तो हा बिंदू कोणता असणार आहे तुमचा L आणि आपल्याला काय काढायचंय मग LM जोडलं पाहिजे आणि हा LN मग LN किती आहे 3.6 ती मापन घेऊया आणि इकडं LM किती 4.4 आणि अशा प्रकारे बघा दोन त्रिकोण हे समरूप दिलेले आहेत आणि इथं आकृती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल जे गुणोत्तर आहे ते याचं लहान आहे म्हणजे हा त्रिकोणाच्या पेक्षा लहान दिसत आहे एकाच्या बाजू दिलेत दोन्हींचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि दुसरा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे आता इथं दोन्ही काढायला लावलेत आपल्याला म्हणून दोन्ही काढले आपण बऱ्याच वेळा पहिल्याची माहिती देतात आणि दुसरा काढायला लावतात तर ही पहिली रचना झाली आता अशीच पुढची रचना बघूया एक ही माहिती आधी मिळवणं किंवा दुसऱ्या त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्या आपल्याला आधी मिळवल्या पाहिजे उदाहरण बघूया काय दिले ते त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल टी आर नंतर त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय दिले पी क्यू बरोबर 4.2 सेंटीमीटर नंतर क्यू आर बरोबर 5.4 सेंटीमीटर नंतर पी आर बरोबर 4.8 सेंटीमीटर असंच अगदी पहिल्यासारखं आहे आणि त्रिकोण पी क्यू आणि एल टी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3/4 तर आपल्याला त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल टी आर काढा आता याची फक्त तुम्हाला आपण चर्चा घेऊया सेम तसंच पहिल्यासारखा प्रश्न आहे तुम्ही ही रचना करू शकता काय करायचं आहे बघा त्रिकोण पी क्यू आर आणि एल टी आर तर पी क्यू आरच्या तिन्ही बाजू दिल्यात हा तुम्हाला त्रिकोण काढता येईल दिलेल्या माहितीवरून आणि मग पहिल्याच उदाहरणासारखं समरूप आहेत बाजू प्रमाणातल्या ह्याच्या त्यातले पी क्यू छेद एल टीची किंमत 3/4 दिली ती घ्यायची 3 गुणोत्तराबरोबर हे 14 आणि मग दिलेल्या किमती घालून पहिल्यांदा एल टी काढायचं टी आर काढायचं आणि एल आर किमती काढायची आणि रचना करायची जर वेगळा असेल तर थोडा तसाच आहे अगदी प्रश्न त्यामुळे हा दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आता तिसरा घेऊया मग
तिसऱ्या प्रश्नामध्ये बाजू आणि अगदी इथं तीन बाजू दिलेले आहेत पहिल्या प्रश्नासारखे तशाच इथं दिलेले आहेत काहीच बदल नाही फक्त नावं बदललेत मापं बदललेत तुम्हाला तो प्रश्न सोडवता येईल आता तिसरा आणि चौथा पाहणार आहे आपण प्रश्न तिसरा त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड त्रिकोण आर एस टी मध्ये आर एस बरोबर 4.5 सेंटीमीटर नंतर कोण आर एस टी बरोबर 40 अंश नंतर एस टी बरोबर 5.7 सेंटीमीटर नंतर आर एस छेद एक्स वाय बरोबर 3/5 तर त्रिकोण आर एस टी व त्रिकोण एक्स वाय झेड काढा आता पहिल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये तीन बाजू दिल्या होत्या दुसऱ्या त्रिकोणाचे तीन बाजू आपण काढत होतो आता इथं जर तुम्ही विचार केला चाकृतीचा जर विचार केला आर एस टी मध्ये आर एस दिलेला आहे परत कोण एस दिलेला आहे आणि एस टी दिलेले आहेत म्हणजे दोन बाजू आणि समाविष्ट कोण दिलेला आहे मग तसंच दुसऱ्या त्रिकोणाचे आपण दोन बाजू आणि समाविष्ट कोण आपल्याला काढायचा आहे अधिकच आपण माहिती हे करूया आणि त्यानंतर रचना करूया आता बघा त्रिकोण माहिती मिळूयात आधी त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड आता पहिल्या दोन त्रिकोणामध्ये आपण बाजू दिल्या होत्या दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू काढायचे होते इथं आता दोन बाजू कोण दिले इथं दोन बाजू कोण काढायचे आणि इथं गुणोत्तराचं तुम्ही निरीक्षण केलं तर आर एस 3 आहे एक्स वाय 5 आहे म्हणजेच इथं एक्स वाय झेड हा मोठा त्रिकोण असणार आहे आर एस टीपेक्षा आता दोन त्रिकोण समरूप आहेत बाजू प्रमाणात मग आर एस छेद एक्स वाय बरोबर एस टी छेद वाय झेड बरोबर आर टी छेद एक्स झेड मग त्यातला आर एस छेद एक्स वाय इथं ही किंमत नाही लिहायची तर इथं पुढे लिहायची कारण आर एस छेद एक्स वाय म्हणजेच एस टी छेद वाय झेड म्हणजेच आर टी छेद एक्स झेड आणि ही किंमत किती दिली 3/5 म्हणजे एका गुणोत्तराची किंमत जरी 3/5 म्हटलं तरी सगळी गुणोत्तर म्हणजे आर एस छेद एक्स वाय जेव्हा असणार आहे कारण समरूप त्रिकोणाची व्याख्याच काय आहे तर बाजू प्रमाणात असतात म्हणजे याचं जे गुणोत्तर आहे तेच दुसऱ्यांचं गुणोत्तर असलं पाहिजे आता दिलेली माहिती काय आर एस 4.5/xy बरोबर एस टी किंमत 5.7/yz बरोबर आर टी आणि एक्स वाय एक्स झेड दिलेलं नाही आणि जर आर टी दिलं नसेल तर एक्स झेड काढायची गरज नाही कोण दिलेले आपल्याला 3/5 आता बघा दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून बाजू प्रमाणात घेतल्या आपण मग त्यातली ही बाजू लागणार नाही आपल्याला कोण लागणार आहे मग आता या दोन गुणोत्तराबरोबर या गुणोत्तराबरोबर हे घ्यायचं आणि याच्याबरोबर हे घ्यायचं आता मागाशी जसं सांगितलं तसं व्यस्त क्रिया डायरेक्ट वापरली तरी चालेल एक्स वाय छेद 4.5 बरोबर 5/3 इथं जसं व्यस्त क्रिया वापरली तशी इथं पण म्हणजे एक्स स्टेप कमी केली मी 4.5/xy बरोबर 3/5 म्हणजेच एक्स वाय छेद 4.5 बरोबर 5/3 मग एक्स वाय बरोबर 5/3 × 4.5 इथं सोपं रूप दिलं तर 3 × 1 = 3 राहिला 3 × 5 = 15 15 × 5 = 75 म्हणजे 7.5 आणि म्हणून एक्स वाय बरोबर 7.5 सेंटीमीटर त्रिकोण एक्स वाय झेडमधलं मिळालं आपल्याला माहिती नंतर आता दुसरं गुणोत्तर घेऊया वाय झेड छेद 5.7 = 5/3 मग वाय झेड बरोबर 5 गुणिले
5.7 भागिले 3 ते 3 ने भाग लावे लावता येईल 3 एक 3 2 राहिले 3 9 27 आणि 19 5 85 सॉरी 5 आणि 4 9 19 5 95 5 9 45 आहे 4 5 4 ने 5 आणि 4 9 9.5 सेंटीमीटर बघा अशा प्रकारे आपल्याला आता दोन त्रिकोण समरूप आहेत मग त्यांचे संगत कोण कसे असतात एकरूप मग आता त्याच विधानावरून कोण आर एस टी बरोबर कोण काय येणार आहे एक्स वाय छेद आणि बरोबर काय झालं मग 40 अंश मग आता आपल्याला हा दुसरा त्रिकोण एक काढता येईल दोन बाजू आणि समाविष्ट कोण विचारलेला आहे दिलेला आहे ती रचना आपल्याला करता येईल अगदी तुम्ही कच्च्या कृतीचा विचार केला तर एक्स वाय झेड मध्ये काय काय दिलेले आहे आपल्याला एक्स वाय 7.5 वाय झेड 9.5 आणि इथला कोण किती आहे 40 ही रचना करायची आणि पहिला त्रिकोण जो दिलेला आहे आरएसटी मध्ये पण काय काय दिलेले आहे बघा आरएसटी अशी कच्ची रचना केली तर लगेच कळत आपल्याला आरएस किती दिलेले आहे 4.5 नंतर कोण हा 40 चा अर्थात असणार आहे कोण एकरूप असतात 40 अंश आणि एसटी किती दिले 5.7 आणि या दोन्हींचा मग वापर करून आपल्याला रचना करायची आहे बघा रचना करूया पहिला त्रिकोण आरएसटी काढूया आरएसटी मध्ये आपल्याला बाजू आरएस आरएसटी मध्ये बाजू किती दिली एसटी 5.7 तर ती बाजू काढूया पहिल्यांदा 5.7 बघा डार्क करूया म्हणजे कळेल आपल्याला 5.7 यस टी नाव देऊया आणि किती किंमत दिलेली आहे ती पण लगेच लिहूया 5.7 आता आरएस किती आहे 4.5 आरएस आपल्याला पाहिजे आता आरएस 4.5 बघा कंपस मध्ये 4.5 अंतर घेतलं कंस काढला नंतर सॉरी आपल्याला त्या आधी जरा कोण काढायला पाहिजे होता ठीक आहे हे अंतर सुद्धा तेच येणार आहे आधी एस शेजारी कोण गेल्याच्या रचनेमध्ये तिन्ही बाजू दिलते त्यामुळे आपण तिन्ही बाजू काढत होतो पण आता आधी एस कोण काढायचा आहे किती मापाचा घ्यायचा आहे 40 मापाचा कोण घ्यायचा आहे बघा कोण मापकाच्या सहाय्याने आपण आतील मापन घेणार आहे आणि 40 मापाचा कोण घ्यायचा आहे आपल्याला चाळीस मापाचा कोण आणि तो कोण काढताना ते हा कोण काढला आपण आपल्याला माहिती नाही कुठपर्यंत असेल ते हा कोण काढला 40 मापाचा इथलं माप किती आहे 40 अंश आणि आता त्याच्यावर आपल्याला 4.5 हे आधीच कंस काढलेला आहे तेच असणार आहे 4.5 अंतर घेतलं आणि कंस काढला आणि तो जिथं छेदतोय तो बिंदू तुमचा कोणता असणार आहे तर बिंदू आर आणि मग आता आर आणि हा टी बिंदू आपल्याला जोडायचा आहे आणि म्हणून हा त्रिकोण आर एस टी झाला आता दुसरा त्रिकोण आपल्याला एक्स वाय झेड काढायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे तो थोडा मोठा असणार आहे कारण गुणोत्तरांचा त्याचा विचार केला तर जास्त गुणोत्तर आहे आता वाय झेड किती काढायचे आपल्याला 9.5 तर वाय झेड काढूया नऊ पॉईंट पाच
याचा 15 डार्क पेन ने काढूया 9.5 नंतर हा बिंदू झाला वाई झेड नाव देऊया नंतर वाई शेजारी किती मापाचा कोन काढायचा आपल्याला 40 मग 40 मापाचा कोन काढूया मग सारखंच बघा आतील माप पण घेणार आहे आपण 40 माप चाळीस मापाचा कोन काढला आणि त्या कोणावर आपल्याला एक्स बिंदू घ्यायचा आहे तो किती अंतरावर घ्यायचा आहे 7.5 तर कंपास मध्ये 7.5 अंतर घेऊया आता बघा 7.5 कंपास मध्ये 7.5 अंतर घेतलाने पहिल्या कंसाला छेदणारा या कोणाला छेदणारा कंस काढला आणि तो बिंदू तुमचा असणार आहे अर्थातच x आणि आता आपल्याला काय करायचे तर x झेड जोडायचे आणि अशा प्रकारे हा दुसरा कोन झाला x y झेड आणि हे दोन्ही कोन कसे आहेत समरूप आहेत बघा पहिल्या त्रिकोणाची माहिती देतात आणि दुसऱ्या त्रिकोणाची माहिती काढावी लागते आणि आपल्याला दोन्ही त्रिकोण इथं काढायला सांगितलेले आहेत बऱ्याच वेळा हा दुसरा फक्त काढायला लावतात जसा प्रश्न विचारलाय त्या पद्धतीने करायचा आहे आणि आता चौथा प्रश्न बघूया की जो वेगळा प्रकार आहे चौथा प्रकार काय आहे बघूया आता चौथा प्रश्न लिहून घेऊया दे पण चौथा प्रश्न त्रिकोण एएमटी समरूप त्रिकोण एएचई नंतर त्रिकोण एएमटी मध्ये एएम बरोबर 6.3 सेंटीमीटर नंतर कोन टीएएम टीएएम बरोबर 50 अंश एटी बरोबर 5.6 सेंटीमीटर एम छेद एच बरोबर 7.5 सेंटीमीटर तर त्रिकोण ए एच ई काढा बघा पहिले दोन प्रश्न आपण सोडवले तिन्ही पहिले तिन्ही प्रश्न त्यातले दोन रचना केल्या तर त्यापेक्षा ही वेगळी आहे पहिल्या दोन्ही तिन्ही प्रश्नांचा तुम्ही विचार केला तर त्रिकोणाची नावं भिन्न होती म्हणजे अगदी पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं तर बघा त्रिकोण ए बी सी आणि एल एम एन नंतर पी क्यू आर आणि एल पी आर ठीक आहे आता नंतर आर एस सी आणि काय दिलं होतं एक्स वाय झेड तर या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या आता इथं आपण ए एम टी आणि ए एच ई यांचा विचार केला तर ए आणि ए असं कॉमन नाव आहे आता दुसरासुद्धा प्रश्न तुम्हाला याही पद्धतीनं सोडवता येतो आणि तसाही सोडवता येईल बघा आता जो चौथा तिसऱ्या दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा एक नाव कॉमन आहे पण आपण जो पहिला प्रश्न सोडवला तसाच हा दुसरा सोडवता येतो आणि या चौथ्या प्रमाणानेही आपल्याला तोच प्रश्न सोडवता येईल की क्यू आर आणि पी आर पण आपल्याला पी क्यू आणि एल टी जसं दिलेलं आहे तसंच
QR आणि TR पण घेता येते 304 कारण सर्व बाजू प्रमाणात म्हणजे हा दुसरा प्रश्न तुम्हाला 4 प्रमाणे सुद्धा सोडवता येईल आता बघूया चौथा प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा तर नाव सारखीच आहे याची जर कक्षाकृतीचा आपण विचार केला तर बघा की समजा AMH असे कक्षाकृती आपण एका त्रिकोणाची समजाची काढली AMH बघा A समजा M आणि हा AM आणि T म्हणूया आता इथं AM किती दिलेले आहे आपल्याला 6.3 आधी रचना चर्चा करतोय आपण नंतर TAM हा कोण किती दिलेला आहे 50 आणि AT बरोबर किती दिले 5.6 आता AM छेद AH 7:5 आहे म्हणजे हा AH हा जो दुसरा त्रिकोण आहे तो याच्यापेक्षा लहान असणार आहे आणि मग कोण तर सारखाच झाला आणि मग तो जो दुसरा कोण आहे तो इतर रचना असणार आहे त्याचे हा एच असणार आहे आणि तुम्ही जर जोडला पण तर आपल्या लक्षात येईल की अर्थात त्यांचे संगत कोण एकरूप बाजू प्रमाणात येण्यासाठी हे आणि हे कसं असणार आहे समांतर आणि तुमचा हा कोण असणार आहे तो ए एच ई हा त्रिकोण असणार आहे म्हणजे इथं आपल्याला एकत्र रचना करायची आहे कारण एक बाजू एकत्र आहे AM आणि AH मग आता ह्या कक्षाकृतीचा विचार केला तर पहिल्यांदा काय करूया रचना तर त्रिकोण AMTच्या सगळ्या बाजू दिलेल्या आहेत फक्त आपल्या लक्षात येईल की AMच्या आत काय आहे AH आहे ठीक आहे कारण त्यांचं गुणोत्तर 7 दिले आणि किती दिलेले 5 दिलेलं आहे आता रचना करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन त्रिकोण समरूपयेत म्हणजे बाजू कशा असल्या पाहिजे प्रमाणात आता पहिला जो त्रिकोण आहे त्याची रचना करूया आधी त्रिकोण AMT तर त्याच्यामध्ये पाया AM म्हणतोय आपण तर AM किती दिलेला आहे आपल्याला 6.3 बघा 6.3 1 2 आणि 6.3 AM आता अगदी आकृती लहान येणार आहे याच्या जास्त मापं घेतली असती तर आपल्याला अजून जास्त मापं मोठा त्रिकोण काढता आला असता ठीक आहे AM किती दिले 6.3 बघा 6.3 घेतलेले आपण नंतर कोण TAM किती आहे 50 कोण घेऊया आतील मापन घेतोय आपण बघा 50 50 मार्क्स आता आता याच्यावर AT अंतर दिले किती दिले 5.6 मग कंपसच्या साहाय्याने आपण 5.6 मोजूया बघा 5.6 कंपसमध्ये आपण अंतर घेतले आणि कंस काढला हा बिंदू असणार आहे तुमचा टी आणि हा ATM झाला त्रिकोण आता आपल्याला याच्यामध्येच दुसऱ्या त्रिकोणाची रचना करायची AHE पण आता आपल्याला माहीत आहे AMचे जेव्हा 7 भाग असतील तेव्हा AHचे किती असणार आहेत 5 मग बघा हा जो कोण दिलेला आहे 50 तर तो किरण तसाच पुढं की जिथं आपण रेषाखंडाचे सारखे भाग करणे हा भाग पाहिलाय बघा तर हा किरण हा असाच वाढवला मी ठीक आहे आणि आता AMचे किती भाग आहेत 7 आणि AHचे 5 तर बघा ठराविक अंतर घ्यायचं आणि ठराविक अंतर घेऊन इथं मी 7 भाग करणार आहे बघा इकडे एक बिंदू घेऊया पुरता ठराविक अंतर घेऊन मला किती भाग करायचे 7 1 2 3 4 5 6 आणि 7
मग हे सात भाग केल्यानंतर हा जो शेवटचा भाग सातवा बघा इथं 1 2 3 4 5 6 आणि 7 तर हा जो सातवा भाग आहे तो आणि हा यम बिंदू मी जोडणार आहे सातवा भाग आता एएच कितवा भाग असणार आहे एएच एच बिंदू इथं आपल्याला शोधायचा आहे पण त्याच्याशी संबंधित किती भाग आहेत 5 मग इथला पाचवा भाग तर ही जी पाचव्या भागापासून काढलेली रेषा या रेषेला कशी असली पाहिजे समांतर आणि मग समांतर रेषा काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो तर कोन एकरूप असतात बघा ही रेषा जी काढलेली आहे ही छेदिक आहे आणि इथं पाचवा भाग जो आहे त्याच्याशी आपल्याला समांतर रेषा काढायची मग इथले कोन असतात ते कसे असतात एकरूप म्हणजे या कोनाशी या पाचव्या भागाचे इथं एकरूप कोन काढायचे आणि मग तो एकरूप कोन काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे कृती या कोनाशी इथला कोन म्हणजे हा किरण तर मिळालेला आहे बघा या कोनाशी इथला कोन एकरूप काढताना हा किरण तर एक बाजू किरणाच्या दोन बाजू आहेत एक बाजू मिळाली फक्त इथली बाजू काढण्यासाठी या कोनाशी एकरूप कोन काढताना कृती माहिती आहे सारखंच अंतर घेतो तेवढंच अंतर घेऊन कंस काढायचा मग तेवढंच अंतर इकडे घ्यायचं तर या पद्धतीनं रचना आपल्याला एकरूप कोन काढण्यासाठीची किंवा पट्टीच्या साह्याने सरळ ती पट्टी जर काटकोणी गुणे आणि तो सरकवत नेला तर इथं आपल्याला समांतर रेषा काढता येते पण कंपासच्या साह्याने कोन मोजण्याच्या साह्याने कृतीचा वापर करून आपण रचना करणार आहोत बघा काय करा ठराविक अंतर घ्यायचं कंस काढायचे ठीक आहे मग तेवढंच ह्या पाचव्या भागाचे इथं अंतर घ्यायचं आणि इकडं कंस काढायचे आणि या दोन कंसामधलं अंतर मोजायचं आणि ते इथं कंस काढायचं आणि मग त्या पाचव्या भागातून जाणारी ही जी रेषा आहे ती अर्थातच याला समांतर असते तुम्हाला अगदी अशी आकृती तुम्ही पाहिली तरी कळेल आपल्याला आणि ही झाली समांतर रेषा आणि ती जिथं छेदेल तो बिंदू झाला तुमचा यच आणि तशीच कृती आता मापं लहान आणि आकृती लहान दिसते मोठी आकृती डबल मापं घेऊन सुद्धा ही आकृती आपण काढू शकतो मग तसंच आता इथं सुद्धा बघा ही छेदिका आहे हा कोण आहे ह्या समांतर रेषा आहे ही छेदिका आपण धरली तर या कोणाशी इथला कोण एकरूप असला पाहिजे म्हणून सेम तसंच करायचं की कंस काढायचा ठीक आहे मग तेवढंच अंतर घ्यायचं हा किरण फक्त मिळवायचा आहे आपल्याला हा मिळालेला आहे मग कंस काढायचा या दोन्हीतला अंतर मोजायचं आणि कंस काढायचा आणि त्यातून जाणारी रेषा म्हणजे यचमधनं जाणारी समांतर रेषा असणार आहे ती कृती सेम तशीच केली तर आपण ही रेषा ही अशी समांतर काढता येणार आहे आपल्याला बघा कृती करायची असेल तरी बघूया आपण फक्त खूप लहान अंतर येत असल्यामुळं बघा कंस काढूया किती अंतर घ्या या कोनाशी एकरूप कोण काढायचा आहे मला नंतर या कोनातनं काढायचं आहे इथं अंतर घेतले मी आणि या दोन्हीमधलं अंतर मोजते मी मूळ कोनातलं आणि हे इथं मोजलं पहिल्या कंसाला एकरूप कोण काढणं आपण शिकलो आहे तीच कृती वापरायची आणि मग त्या रेषेला समांतर रेषा आपल्याला अशी इथं दिसते आणि मग हा कोन झाला ए त्रिकोण झाला ए बघा ए एच ई तर अशा प्रकारे एकात एक त्रिकोण काढून आपल्याला रचना करता येते याचा सराव करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बऱ्याच वेळा समांतर रेषा डायरेक्ट पट्टीच्या साह्याने काढली तरी चालते पण आपण कोणाशी एकरूप कोण काढण्याची कृती तुम्ही पाहिलेली आहे एक वाटलं तर कृती काढून दाखवते दिलेल्या कोणाशी आणि इथं आपल्याला समांतर रेषा काढायची म्हणजे आपल्याला माहिती आहे संगत कोण जर एकरूप असतील तरच रेषा समांतर असतात आणि म्हणून याच्याशी ही रेषा समांतर काढायची म्हणजे इथला कोण आणि इथला कोण समांतर तर एकरूप कोण काढण्याची तुम्हाला आपल्याला जरा कृती आपण बघूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला माप माहिती नाही या कोणाचं पण या कोणाशी एकरूप कोण काढण्याची कृती बघूया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय केलंय ते बघा आता या कोणाशी एकरूप कोण काढायचा एक किरण मी घेतला आता दुसरा किरण मला मिळवायचा या कोणाशी एकरूप कोण असणार मग काय करणार आहे पण जरा मोठ्या प्रमाणातली आकृती काढल्यानंतर कळेल तुम्हाला बघा सारखंच अंतर घ्यायचं कंस काढायचे इथं पण मी काय केलं सारखंच अंतर घेतलं तेवढ्याच मापाचे बघा इथं जेवढं माप आहे तेवढ्याच मापाचा
कंस काढला. नंतर या दोन कंसामधला अंतर मोजायचं. ठीक आहे, इथे या दोन कंसामधला अंतर मोजला आणि कंस काढला आणि यातून जाणारा किरण म्हणजे हा पहिल्या कोणाशी एकरूप असणारा कोण ही कृती झाली. बघा, पहिल्या कोणाशी एकरूप असणारा कोण, तर अशा प्रकारे दिलेल्या कोणाशी एकरूप कोण काढता येतो. हे किरण मोजत नाही आपण, कारण किरण अमर्यादित असतात, पण या पद्धतीने ही रचना करून आपल्याला दिलेल्या कोणाशी एकरूप कोण काढता येतात. तर अशा प्रकारे सराव संच 4.1 संपलेला आहे आणि या रचना परत तुम्ही वहीमध्ये करायच्या आहेत. धन्यवाद.